पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं जाहीर कौतुक केलं. डबल इंजिन सरकार वेगानं काम करत असल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. समृद्धी महामार्ग आणि इतर विकास कामांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी ढोल ताशा पथकाला आमंत्रित करण्यात आलं होतं. या खास कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ढोल वादनाचा मोह टाळता आला नाही. मोदींनीही ढोल वादनाचा आनंद घेतला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात राज्य सरकारकडून सुरू असलेल्या विकास कामांचं भरभरून कौतुक केलं. 2017 में डबल इंजिन की सरकार बनने के बाद इस डैम का काम तेज हुआ है. हर समस्या को सुलझाया गया है. विकास कामं वेगानं करण्याची गरज असल्याचं सांगताना नरेंद्र मोदींनी गोसेखुर्द प्रकल्पाचं उदाहरण दिलं. 35 वर्षांपूर्वी गोसेखुर्दसाठी 400 कोटींचा खर्च येणार होता, मात्र त्याला विलंब लागल्यानं तो खर्च 18,000 कोटींवर गेला. 2017 डबल इंजिन सरकारमुळे धरणाच्या कामाला वेग आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. मुझे संतोष है कि इस वर्ष ये डैम पूरा भर पाया है. आप कल्पना कर सकते हैं, इसके लिए 3 दशक से ज्यादा लगे, तब जाकर इसका लाभ गांव को किसान को मिलने लगा. डबल इंजिन सरकार राज्याच्या विकासासाठी फायदेशीर आहे. याचा फायदा सामान्य नागरिकांना होत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. जैसे देवेंद्रजींनी कहा, डबल इंजिन सरकार, हाँ, हम लोगों ने जब सरकार बनाई, ये सर्व सामान्य लोगों की सरकार, आम लोगों की सरकार, सभी लोगों को लगता है ये हमारी सरकार है, ये लोग जो बैठे हैं ये हमारे हैं, ये आपनेपन की जो भावना निर्माण हुई है और आपका भी आशीर्वाद हमें प्राप्त है. एक व्यक्ति था जो पहले दिन से मुझ पर यकीन रखकर इस पर काम कर रहा था और उस व्यक्ति का नाम है उस समय के मेरे मंत्रिमंडल के मंत्री और आज के मेरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, जो पहले दिन से रास्ते पर उतरकर लिए काम करते रहे. राज्याच्या विकासासाठी 11 तारका उदयाला येत आहेत याची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करून दिली. हे महानक्षत्र राज्याच्या विकासाला नवी दिशा नवी ऊर्जा देईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. एकंदरीतच महानक्षत्र आणि डबल इंजिन यामुळे राज्याच्या विकासाची समृद्धी वेगानं होईल यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. डबल इंजिन सरकारचा राज्याला फायदा होताना दिसतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जबरदस्त ट्युनिंग समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन कार्यक्रमात बघायला मिळाली. त्यांची ही ट्युनिंग राज्याच्या विकासाला हातभार लावणारी ठरतीय. ही दृश्य बोलकी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील जवळीक वाढल्याचं यातून दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विश्वासानं एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर हात ठेवला. एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोक्यावर फेटा ठेवला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिश्किल वक्तव्य करत हातही जोडले. समृद्धी महामार्गाचं मोठं काम प्रत्यक्षात साकार झाल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठीवर कौतुकाची थाप मारली. केंद्रातील इंजिन आणि राज्यातील इंजिन असं डबल इंजिन राज्याच्या विकासासाठी सुसाट सुटलंय, त्याचीच प्रचिती यावेळी आली. डबल इंजिन की सरकार महाराष्ट्र में कितनी तेज गति से काम कर रही है. समृद्धि महामार्ग से नागपुर और मुंबई के बीच दूरी तो कम होगी ही,
ये महाराष्ट्र के 24 जिलों को आधुनिक कनेक्टिविटी से जोड़ रहा है। राज्याच्या विकासासाठी केंद्राची मदत गरजेची असते। महाराष्ट्राच्या विकासासाठी मदत करताना केंद्र सरकार हात आखडता घेत नसल्याचं यावेळी राज्य सरकारने सांगितलं। आपने पहले दिन हमें कहा था कि शिंदे जी, देवेंद्र जी, आप राज्य का विकास करो, जनता के हित के काम करो, केंद्र सरकार पूरी तरह आपके साथ ताकत से खड़ी है और हमें विश्वास है कि आपने रोड के लिए, रेलवे के लिए, नगर विकास के लिए लाखों करोड़ रुपया, 2 लाख करोड़ रुपया के प्रावधान भी आपने किया है। 20 साल पहले ये सपना देखा था, पर आप नहीं होते तो ये केवल सपना रहता, ये कभी पूरा नहीं हो सकता था। आपने ताकत दी, आपने हिम्मत दी, आपने हौसला दिया और आपने जिम्मेवारी दी, तो ये समृद्धि महामार्ग हम लोग यहाँ पर कर पाए। समृद्धि महामार्गाची भाग्यरेषा राज्याचा उत्कर्ष करणारी ठरणार आहे। या महामार्गामुळे विकासापासून वंचित असलेल्या जिल्ह्यांची थेट मुंबई सोबत जवळीक वाढली आहे। तर इकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जवळीक राज्याच्या विकासाला गती देणारी ठरेल यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टचं शिवधनुष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यशस्वीपणे पेललं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे आता मुंबई ते नागपूर हे अंतर निम्म्या वेळेत कापता येणार आहे, तसंच दुसरा टप्पाही लवकरच पूर्ण होणार आहे। पाहूयात महाराष्ट्राच्या भाग्यरेषेचा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्र होणार आणखी समृद्ध, मुंबई नागपूर निम्म्या वेळेत, समृद्धी महामार्गाचं लोकार्पण, 11 जिल्ह्यातील 392 गावांना लाभ। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन पार पडलं। नागपूर ते शिर्डी पर्यंतचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून हा मार्ग 11 जिल्ह्यातील 392 गावांमधून धावणार आहे आणि राजधानी उपराजधानी मधला प्रवासाचा वेळ 7 तासांपर्यंत कमी होणार आहे। 701 किलोमीटर लांबीचा हा समृद्धी महामार्ग असून नागपूर शिर्डी या 520 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालंय आणि पुढचा शिर्डी मुंबई हा टप्पा येत्या 6 महिन्यात पूर्णत्वास येण्याचा शिंदे फडणवीसांचा संकल्प आहे। समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्य म्हणजे हा देशातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड हायवे आहे। 710 किलोमीटर लांबीचा 55,000 कोटी रुपये खर्चून बांधलेला हा महामार्ग आहे। यात 700 अंडरपासेस आणि 65 उड्डाणपूल आहेत। या महामार्गावर एकूण 25 टोल नाके आहेत। प्रत्येक 5 किलोमीटरवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे। मुंबईशी मराठवाडा विदर्भ कनेक्ट होणार आहे। ऑप्टिकल फायबर नेटवर्कचं जाळं समृद्धी महामार्गाच्या अगदी शेजारी आहे। इलेक्ट्रिक वाहनांसाठी इथं चार्जिंग स्टेशनची उपलब्धता असेल। या प्रकल्पाला लागून असलेल्या सौर ऊर्जा सुविधांमधून 338.47 मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण होणार आहे। तसंच सर्वाधिक गतीनं पूर्ण भूसंपादन या महामार्गावर करण्यात आले। समृद्धी महामार्ग हा राज्याला विकासाच्या समृद्धीवर नेणारा मार्ग आहे। तसंच नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, ठाणे या जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे। शिवाय शेतकऱ्यांना तसंच पर्यटनाबरोबर उद्योगधंद्यांना सुद्धा या महामार्गाचा फायदा होणार आहे। समृद्धी महामार्गामुळे शेती आणि पर्यटनाला मोठी चालना मिळेल। विदर्भातला शेतीमाल थेट मुंबईत पोहोचेल। भाजीपाला, फळं कमी वेळेत मुंबईत दाखल होतील। 18 ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रांची निर्मिती होईल। भविष्यात 20 लाख नवीन रोजगार निर्माण होतील। पर्यटन स्थळांना जोडणारा हा महामार्ग असेल। लोणारचं सरोवर,
वेरूळ अजिंठा लेण्या या मार्गाने जोडल्या जातील। पेंच हे राष्ट्रीय उद्यान, शेगाव, सेवाग्राम, शिर्डी, दौलताबादचा किल्ला, बीबी का मकबरा हे सगळे पर्यटन स्थळ या महामार्गाने जोडली गेली आहेत। समृद्धी महामार्ग हा खरोखरच राज्याला विकास आणि समृद्धीच्या मार्गावर नेणारी राज्याची भाग्यरेषा म्हणावी लागेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिंदे फडणवीसांचं कौतुक झालेलं आपण बघितलं, विकास कामांचं उद्घाटन आणि त्यावर विरोधकांची टीका, हे राजकीय समीकरण ठरलेलंच आहे। समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सुद्धा त्याला काही अपवाद ठरला नाही। सत्तेत असताना समृद्धी महामार्गासाठी निधी दिला होता याची आठवण विरोधकांनी करून दिली। समृद्धीचं लोकार्पण, विरोधकांचं टीकार्पण, श्रेयावरून विरोधकांची आदळापट, उद्घाटनानंतर विरोधकांची टीकेची समृद्धी। समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणामुळे विकासाचा मार्ग सुसाट झालाय, तर दुसरीकडे विरोधकही टीकेच्या मार्गावरून सुसाट सुटलेत। काही जण माझ्यामुळे काम झालं असा दावा करत असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला। हे काम मीच केलं, मी नसतो तर झालंच नसतं असं काही नसतं, कारण कोणाही एका व्यक्तीवरती जग अवलंबून नसतं। आजपर्यंत महाराष्ट्राला किती मुख्यमंत्री झाले, ह्याच्या पुढे किती होणार आहेत, पण याचा अर्थ असा नाही की मी होतो तेव्हाच झालं आणि याच्या पुढे याच्या आधी झालं नाही आणि याच्यानंतरही होणार नाही असं काही नसतं। महाविकास आघाडीचं सरकार असतानाच समृद्धी महामार्गाचं मोठं काम झालं होतं याची आठवण उद्धव ठाकरेंनी करून दिली। पण हा महामार्ग त्याच वेळेला जवळपास 200-225 किलोमीटर बनून तयार होता आणि त्याचं मी हेच सांगत होतो की तयार झालेला महामार्ग आहे तो जनतेसाठी आहे, तर जनतेला वापरायला मोकळा करून द्या ना। एवढा झालेला आहे तो पण 200-225 किलोमीटर म्हणजे काही कमी नव्हता, मुंबई पुण्यापेक्षा जास्त। ठीक आहे, आज उद्घाटनाचा मुहूर्त लागलाय, हरकत नाही, कोणाच्या का हस्ते असे ना, शेवटी हा करदात्यांचा पैसा आहे, त्याच्यामुळे कोळी हा मी केलाय असं समजू नये। सत्तेत असताना ज्यावेळी मदतीची गरज होती त्यावेळी समृद्धी महामार्गासाठी निधी दिल्याचं अजित पवार यांनी सांगितलं, तर समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमाचं आमंत्रण नसल्याबद्दल आदित्य ठाकरेंनी खंत व्यक्त केली। मी पण 2.5 वर्ष सरकारमध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कुठल्याही प्रकारे तिथला निधी हा कमी पडून द्यायचा नाही अशा प्रकारची खबरदारी आम्ही घेतली। म्हणजे रस्ते विकास महामंडळाला काही व्याज द्यावं लागतं, काही इतर गोष्टी कराव्या लागतात, त्यावेळेस ज्या ज्या वेळेस प्रस्तावी त्या त्यावेळेस ताबडतोब अर्थमंत्री म्हणून मी लक्ष दिलं। उद्धव ठाकरे साहेबांनी पण अतिशय मनापासून त्याच्यामध्ये लक्ष दिलं हे आम्ही अनुभवलेलं आहे आणि चांगलं आहे। खरं तर मागेच आम्ही 1 मेला उद्घाटन त्याचं करणार होतो, पण दुर्दैवाने तिथं एक ब्रिज त्याचा काहीतरी नादुरुस्त झाला। ठाकरे कुटुंबियांना आज आमंत्रण नव्हतं का लोकार्पण समृद्धीचं? नाही, ठीक आहे, आमचं मन मोठं आहे, हे सध्याचं राजकारण आहे आणि ते एका खालच्या पातळीवर चाललंय, पण आज त्या विषयावर मी जास्ती बोलणार नाही कारण आज पंतप्रधान महोदयांकडून उद्घाटन आहे। पण ह्याच्या आधी देखील ह्या महामार्गाबद्दल मी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये बोललेलो की खरं उद्घाटन कधी होणार होतं। समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या विकासाला गती मिळणार आहे। अशा वेळी विरोधकांनी फक्त टीका करण्याऐवजी या महामार्गामुळे राज्याचा होणारा विकास कसा गतिमान करता येईल या दृष्टीनंही विचार करण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसलाय। या निवडणुकीत एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंचा पराभव झालाय। एकनाथ खडसेंच्या सहकार पॅनलला अवघ्या 4 जागा मिळाल्या, तर भाजपच्या शेतकरी विकास पॅनलने तब्बल 16 जागांवर विजय मिळवला। एकनाथ खडसेंना दणका, भाजपच्या पॅनलचा दणदणीत विजय। मवियाच्या पॅनलला सारली धूळ। दूध संघाच्या निवडणुकीत भाजपचं वर्चस्व। विजयानंतर
भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला। प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भाजपने एकनाथ खडसेंना मात दिल्याने कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। तर एकनाथ खडसेंच्या नेतृत्वात लढलेल्या मवियाच्या सहकार पॅनलची धूळधाण उडाली। गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्या शेतकरी पॅनलने एकतर्फी विजय मिळवला। मंदाकिनी खडसेंचा आमदार मंगेश चव्हाण यांनी 76 मतांनी पराभव केला। माजी मंत्री सतीश पाटील यांनाही पराभवाचं तोंड पाहावं लागलं। खडसेंच्या ताब्यातील जिल्हा दूध संघ 7 वर्षांनंतर भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्याकडे गेलाय। तर या निवडणुकीत पैसे आणि सत्तेचा वापर करण्यात आल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केलाय। अत्यंत पारदर्शकपणे काम करण्याचा प्रयत्न करूनही या ठिकाणी काही गोष्टींमध्ये आम्ही कमी पडलो आणि त्यामध्ये पहिलं म्हणजे खोक्याचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला, त्याच्यामध्ये आम्ही कमी पडलो। चेन केन मार्गाने यश मिळालं पाहिजे ह्या दृष्टीने केलेले प्रयत्न हे जळगाव जिल्ह्यातील मतदारांसमोर आहे। जळगाव जिल्हा दूध संघ राज्यात अव्वल नंबरवर यावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले। आम्ही आश्वासनच दिलेलं आहे की हा संघ आम्ही महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा संघ करू। आम्ही बी ग्रेडचं तूप 75 रुपये किलोने विकणार नाही। आम्ही आमचं तूप साताऱ्याच्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवणार नाही। हे जे आम्ही आव्हान लोकांना केलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद मिळालाय। जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेनं त्यांची ताकद दाखवून दिली। विधानसभा निवडणूक 2 वर्षांवर आलेली असतानाच मवियाला मोठा दणका बसलाय, त्यामुळे एकनाथ खडसे आणि मवियाला मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे। जळगावहून नितीन नांदूरकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राजकीय आणि प्रांतवादाचा वाईट परिणाम व्यवसायांवर होत असतो। सीमावादाचा कोकणातल्या चिरा व्यवसायावर विपरीत परिणाम झालाय। बस सेवा बंद झाल्यानं चिरा खाणीत काम करणारे कामगार अडकून पडलेत, त्यामुळे कोट्यवधीचा हा व्यवसाय अडचणीत आलाय। महाराष्ट्रातील वाहनांवर बेळगावमध्ये हल्ले करण्यात आले। कन्नड रक्षण वेदिके संघटनेच्या आडमुठेपणामुळे मोठ्या प्रमाणात तणाव वाढला। महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटले, त्यामुळे दोन्ही राज्यांनी सीमावर्ती भागातील एसटीच्या फेऱ्या बंद केल्या। त्याचा परिणाम कोकणातल्या चिरा खाणीवर झाला। या खाणींमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे। बेळगाव, हुबळी, धारवाड या भागातील कामगार अडकून पडल्यानं कामावर त्याचा मोठा परिणाम झालाय। आमच्या माणसं काही येणार होते ना गावीवर ना, ते वाद झाल्यामुळं तिकडे अडकले माणसं, त्या कामावर आमचा परिणाम झालाय। म्हणजे माणसं कमी झाले, कमी माणसामुळं काम अंगावर होतो, माझा लोड पडतो ना बाकीच्या माणसावर। तेव्हा आम्ही गव्हर्नमेंटवाल्यांनी काय ते आमच्या शॉप आणि करून एसटीबीटी चालू केलं ना, तर माणसं आमची येणार की तिथे येणार, नाही तर आम्ही तरी काहीतरी कर्नाटकला जाऊ आमच्या गावी। आम्ही उदरनिर्वाहासाठी कामगार एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात। ज्याला मेहनत करायची आहे, ज्याला उदरनिर्वाह करायचा आहे, त्याला कुठलाही प्रांत अप्रिय नसतो। मात्र प्रांतवाद करणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सारखे नेते त्यांच्या आडमुठेपणाच्या भूमिकेनं बेताल वक्तव्य करतात। त्यातून वाद निर्माण होऊन कामगारांना नाहक त्याचा त्रास सहन करावा लागतो। दळणवळणामुळेच इथल्या राज्यातल्या व्यापार आणि उद्योगावरती सुद्धा परिणाम झालाय, रोजगारावरती परिणाम झालाय। लवकरात लवकर दोन्ही राज्यातला सीमावाद मिटवावा आणि इथल्या कामगारांना दिलासा द्यावा, तरच इथला रोजगार जो आहे तो वृद्धिंगत होईल आणि चिराखाणीमध्ये जो काम करणारा जो कामगार आहे त्या कामगारांना मोठा दिलासा मिळेल। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी। या सगळ्या घडामोडींसह या विशेष कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांकरता विशेष कार्यक्रमांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।